कोविडाचे संकटाक लागून जीएसआयडीसीचे प्रकल्प आडकून उरले. कोविडाक लागून सरकाराचेर अर्थिक अडचण आयली. खूब कडे केल्ले भूसंपादन सारखे ना. आता सरकारान प्रायोरिटी लिस्ट तयार केला. कंत्राटदाराक नवे मुजत दिल्या. आडकून उरिल्ले चडशे प्रकल्प 2023 मेरेन पुराय करतले म्हूण मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी सभाघरांत जाप दिली. व्हडले प्रकल्प थारिल्ले तारखेर पुराय करचे म्हूण म्हामंडळ केल्लें. तरी जीएसआयडीसीचे प्रकल्प वर्सांच जालीं आडकून उरल्यात, ताचें कितें? असो प्रस्न मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांणी केल्लो. आमदाराच्या प्रस्नार मुख्यमंत्र्यांची जाप. जीएसआयडीसीच्या संबंधित आसा ऑनगोईंग प्रोजेक्ट्स, तें सगळें म्हाका इन्फॉर्मेशन दिलां, तें कॉम्पायल केलें. जी एस आय डी सी एक्चुअली वॉज ए स्पेशल पर्पज वेहिकल, बेसिकली टू कम्प्लीट प्रोजेक्ट्स ऑफ बिगर मॅग्निट्यूड इन ए फास्ट ट्रॅक प्रोसिजर. आनी म्हणून ताचो चॅरमॅन आसा तो स्वता चीफ मिनिस्टर इज द चॅरमॅन ऑफ जी एस आय डी सी बेसिकली, सो दॅट देर शूड नॉट बी एनी प्रॉब्लम्स इन कम्प्लिटींग द प्रोजेक्ट्स. पूण वॉट आय नोटीस हियर आफ्टर गोईंग थ्रू ऑल दीस लिस्ट, देर आर मेनी प्रोजेक्ट्स विच आर रिमेनिंग पेंडींग फॉर ए लॉंग टायम. I don't know what is the reason. I will just bring to the notice of the Chief Minister what I have got here information. See, ek asa project speaker acha constituency asa Ravindra Bhavan. Ata 17 date of commencement 2017, date of completion 2019. You must be aware kine position. To project tasach complete 60% completion dakhel. Now renovation of Ravindra Bhavan amcho मिनिस्टराचे कॉन्स्टिट्युएंसी कुडचोरें, तोय तसोच डेट ऑफ कमेन्समेंट 22/9/2015, कम्प्लिशन 31/3/2017. वी आर इन 70% कम्प्लिशन दाखयलो. तिसरो प्रोजेक्ट आसा डिस्ट्रिक्ट आनी सेशन्स कोर्ट्स बिल्डींग्स इन मेर्से, तोय तसोच आसा 6/10/2016 कमेन्समेंट, कम्प्लिशन 5/10/2018 48% दाखयता. हांवें हे चारच प्रोजेक्ट घेतल्यात. जनरली खुबशे कडेन अशें दिसता. आनी एक ITI मारगांव आसा बिल्डींग विच इज डेट ऑफ कमेन्समेंट 2019 आनी कम्प्लिशन इज 2027/7, थंय 35% कम्प्लिशन आसा. म्हाका चीफ मिनिस्टर कडेन जाणून घेवपाक जाय वॉट आर द रिजन्स फॉर इतले पेंडन्सी उरपा खातीर. बाकीचे आय कॅन अंडरस्टँड, आतां एक नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स काय कितें तरी आसा कारण जाणी, ताचो 2% प्रोग्रेस जाला. देर मे बी डिफिकल्टीज बिकॉज इट इज बेसिकली सेंट्रल गव्हर्मेंट प्रोजेक्ट बी तातलें कितें आसपाचें. हे लोकल प्रोजेक्ट्स जाचे खातीर लँड आसा, म्हणजे हांव येता वतासतना काणकोणचें केन्ना त्या वटेन गेलो जाल्यार काणकोणचें रविंद्र भवन बी दिसता. कितें कारण कितें, वॉट कूड बी द रिजन फॉर दीस, बिकॉज होल पर्पज ऑफ जी एस आय डी सी वॉज टू कम्प्लीट द बिगर प्रोजेक्ट्स ऑफ बिगर मॅग्निट्यूड इन ए फास्ट ट्रॅक. खंय तरी कितें कन्सल्टंट्साचें प्रॉब्लम जाता, वॉट इज द प्रॉब्लम? वील चीफ मिनिस्टर टॅल मी. स्पीकर सर, सगळ्यांत पयलीं व्हडलें रिजन जें आशिल्लें इट इज अ कोवीड पॅन्डमीक. फाटल्या 2 वर्सांच्या पिरियडांत म्हणजे सगळें कामूय बंद उरलें आनी दुसरें ड्यू टू द इकॉनॉमीक कन्स्ट्रेंट आमी प्रोजेक्ट बरेचशे फुडें उरूंक ना. पूण हांव मान्य करतां फाटल्या 2 वर्सांक आनी एकदां कोविडांतल्या 2 वर्सांच्या काळांत केल्ल्या कारणान कॉस्ट एक्सक्लरेट जाले. कॉस्ट एक्सक्लरेट जाल्ल्या कारणान परत तांकां ते प्रोजेक्ट रिवायज करप आनी त्याच रेटीक फुडें व्हरप हें तांकां कठीण जालें. ताच्या खातीर म्हणजे आमी बरेचशे हातूंतले प्रोजेक्ट म्हाका खबर आसा, म्हणजे जे 2017-18 सुरू जाल्ले थोडे प्रोजेक्ट जे कम्प्लिशन स्टेजीचेरूय पावल्या. तिसरी गजाल, थोड्या प्रोजेक्टा खातीर आमकां काही प्रोजेक्ट घेता आसतना लँड एक्विजिशन जें आसा हें प्रोपर जावंक नाशिल्लें. अशाय पद्दतीचे प्रोजेक्ट आसात ते लँड एक्वायरूच नाशिल्ले तेज्या खातीर आनी ते प्रोजेक्ट तेन्ना घेतले गेल्ले आसा. तेय थोडेशे प्रोजेक्टा खातीर, फॉर एग्जाम्पल ताजो भितुल्लो मर्मगोवा कॉन्स्टिट्युएंसी एक्सपांशन ऑफ रोड आनी हें ते लँडूच नाशिल्ली, थंयसर सायडींतली लँडूच आमकां मेळनाशिल्ली म्हणुनूय ते प्रोजेक्ट उरल्या. थोडे कडेन फेलियर ऑफ द कॉन्ट्रॅक्टर्स, थोड्या त्या कॉन्ट्रॅक्टरांनी काम घेतलां आनी तेज्या उपरांतूय ते प्रोजेक्ट सोडून गेले. अशी डिफरंट रिजन्स जी आसा पळय न्ही, ही डिफरंट रिजन फॉर द डिले ऑफ द प्रोजेक्ट आसा. बट आमी प्रायोरिटी लिस्ट फायनलायज केला. प्रायोरिटीन घेवपाचे प्रोजेक्ट म्हणजे नीड कितें गरज आसा ही वळखून आमी ते प्रोजेक्ट हे घेतलेले आसा आनी जाता तितके बेगीन जे आसा पळय न्हू ते प्रोजेक्ट आमी कंप्लीट करतले. म्हाका खबर आसा तेचो, म्हाका दिसता प्रायोरिटीचेर प्रोजेक्ट प्रत्येक आमदारा कडेन डिस्कस केला. इवन दो मागीर ते ऑपोजिशनांतले आसूं किंवां रुलिंगांतले आसूं, सगळ्यां कडेन डिस्कस करून आमकां स्टेटीच्या फायनान्सांचोय विचार करून सगळे प्रोजेक्ट आनी ज्या प्रोजेक्टाची प्रायोरिटी आसा, म्हणजे फॉर एग्जाम्पल आतां आमकां फार्मासी कॉलेज कन्स्ट्रक्शन्स घेवपाक जाय, आर्किटेक्ट कॉलेज घेवपाक जाय, हाज्या सारकेली स्टेट ऑफ द आर्ट फेसिलिटीज आमकां तांकां दिवपाकूय जाय, ती गरज आसा. मिनवायल आमी
काणकोणातले रविंद्र भवन आसतले जे ऑलमोस्ट कंप्लिशनाक आयला. काही प्रोजेक्ट स्पीकर सर कंप्लीट जावन आशिल्ले, इन युजान येनाशिल्ले. फॉर एग्जांपल आमी साकवाळचे कला भवन इन युजूच येनाशिल्ले. कितलोसो तेप तुमकांय खबर आसा, तुमी एअरपोर्टार वतना पळयल्ले फाटली 7-8 वर्सां तशेंच आशिल्ले, ते इन युजान हाडले. अशे जे ऑलमोस्ट एक 10-20% जे कंप्लीट जावपा खातीर उरल्या, हे जाता तितके बेगीन कंप्लीट करून इन युजान लोकां शेवटी जाता तितके बेगीन ती इन युजान हाडपा खातीर आमचो प्रयत्न आसा. गोवन काणकोण आमी आतां नवीन डेट कंप्लिशनाची 31 मार्च 2023 हाज्या पयलीं कंप्लीट करता. रविंद्र भवन कुडचरे मते 31-12-2022, आमी मेर्शे कोर्ट 31-5-2023 पर्यंत आमी कंप्लीट करता. ITI मडगांव तुमची आमी 31 मार्च 2023 ह्यो आमी कन्सल्टंट कॉन्ट्रॅक्टर्स हांच्यो मिटींग घेवन तांकां डेट्स दिल्या. तांकां फंड सुद्दां जे आसा पळय न्ही. ब्युरो रिपोर्ट प्राइम.